नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उमेद अभियाना अंतर्गत MIP कशा पद्धतीने करावी। तर उमेद अभियाना अंतर्गत प्रत्येक समूहाची ही MIP झाली पाहिजे आणि MIP झाली तरच आपल्याला CIF साठी प्रस्ताव सादर करता येतो। तर आपण समूहाची MIP कशा पद्धतीने करावी याची विस्तृत माहिती आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला MIP करण्यासाठीच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, काही फॉर्मुले सांगणार आहे की ज्यामुळे तुमची MIP चुकणार नाही। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पॉज न करता नक्की पहा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर समूहाची MIP करत असताना आपल्याला सुरुवातीला समूहाच्या MIP चा फॉर्मॅट समजून घ्यावा लागेल आणि फॉर्मॅट समजून घेत घेत आपल्याला MIP कशा पद्धतीने करायची हे पण या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्णतः पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला समूहाची MIP करत असताना प्रत्येक सदस्याचा जमा खर्चाचा तपशील आपल्याला तयार करावा लागतो। तर या फॉर्मॅटमध्ये पहा, हा फॉर्म आहे कुटुंबाच्या उपजीविकेचे म्हणजे हाऊसहोल्ड अनालिसिसचा हा तक्ता आहे, हाऊसहोल्ड अनालिसिसचा हा फॉर्म आहे। तर यामध्ये दिलेला आहे बघा की यामध्ये स्पष्ट सूचना अशी दिलेली आहे की सदस्याने मागील एक वर्षात त्याच्या कुटुंबासाठी केलेल्या आवक व जावकची माहिती भरावी। म्हणजे याचा अर्थ आपण जर आज समूहाची MIP करत आहोत तर मागच्या एक वर्षामध्ये त्या प्रत्येक समूहाच्या सदस्यांचा मागच्या एक वर्षातील आवक आणि जावक म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद तपशील आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे, या फॉर्मॅटमध्ये तयार करायचा आहे। यामध्ये भविष्यातील कुठलाही उल्लेख केलेला नाही। आजपर्यंत मागचा खर्च काय झाला आणि मागचं काय उत्पन्न झालं ह्याचा अनालिसिस आपल्याला करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे। तर या ठिकाणी एक उदाहरणादाखल आपण घेतलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला सदस्याचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी आपण नाव टाकलेलं आहे, त्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी एकूण मासिक आवक म्हणजे त्या कुटुंबामध्ये जर कुटुंबामध्ये कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर पुरुषाचं आणि स्त्रीचं उत्पन्न मिळून या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। एक आपण अंदाजे 50,000 रुपये उत्पन्न आहे या कुटुंबाचं असं आपण अंदाजे गृहित धरलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पुरुषाच्या उत्पन्नाचे साधन शेतमजुरी आणि महिलेच्या उत्पन्नाचं साधन, मग जे काय असेल, एखादा मजुरी करणारी महिला असेल किंवा छोटासा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर ते पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, तपशील आहे, उत्पन्न म्हणजे आवक आहे, या ठिकाणी जावक आहे आणि पुढील कामाचे नियोजन आहे। आणि या माहितीसाठी म्हणून एक आपल्याला हा कॉलम दिलेला आहे, या ठिकाणी आपल्याला या प्रत्येक मुद्द्याशी संबंधित माहिती काय भरायची आहे ते स्पष्ट दिलेलं आहे। यामध्ये मालमत्ता नावाचा एक ऑप्शन आहे, तर मालमत्ता मध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे पहा। मालमत्ता व्यवसाय कौशल्य रोजगार यापासून मिळालेल्या उत्पन्नाची आणि खर्चाची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे। तर सुरुवातीचा एक मुद्दा आहे पहा, घर। तर घरापासून मागच्या एक वर्षामध्ये या सदस्याला काय उत्पन्न झालं ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर घरावर काय खर्च झाला तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। उदाहरणादाखल फर्निचर असेल, डागडुजी असेल, जो काही खर्च झाला असेल त्या सदस्याचा तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। आणि पुढील कामाचे नियोजन म्हटलं तर ते घरावर काही खर्च करणार आहेत का पुढच्या वर्षामध्ये, त्यांचं काही नियोजन असेल तर त्यांना विचारून टाकायचं आहे, काही नियोजन नसेल तर आपल्याला डॅश मारून हा कॉलम सोडून द्यायचा आहे। त्यानंतर पहा, जमीन शेती आधारित व्यवसाय, शेती असेल तर या ठिकाणी आपल्याला शेतीतून किती उत्पन्न होतं ते टाकायचं आहे। त्यानंतर शेतीवर त्यांचा मागच्या वर्षामध्ये काय खर्च झाला तो खर्च या ठिकाणी टाकायचा आहे, बियाणं, खत, फवारणी, मजुरी, जे काही खर्च असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे।
त्यानंतर पुढच्या वर्षीचं काही त्या कुटुंबाचं नियोजन आहे का शेतीला धरून, जसं की चर खोदणे, नाला खोदणे, बांध बंदिस्ती करणे, त्याच्यानंतर आणखी काही त्यांचं नियोजन असेल तर या ठिकाणी आपल्याला ते टाकायचं आहे. त्यानंतर पहा पशुधन, या कुटुंबाला पशुधनापासून काय उत्पन्न आहे, काय उत्पन्न मागच्या वर्षामध्ये झालं हे टाकायचं आपल्याला. मागच्या वर्षामध्ये पशुधनापासून काय उत्पन्न झालं या कुटुंबाला ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. गाय, म्हैस, बकरी, कुक्कुटपालन, जे काही त्यांच्याकडे व्यवसाय असेल त्यापासून काय उत्पन्न झालं ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर त्यांच्यावर काही खर्च झाला का, पशुधनावर काही खर्च झालेला आहे का, तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. जसं की लसीकरण असेल, जनावरांचे आजार असतील, दवाखाना असेल, जे काही खर्च झाला असेल, गोठ्यांची डागडुजी असेल, जो काही खर्च झाला असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आणि पुढच्या वर्षीचं काही त्यांचं नियोजन आहे का, ते नियोजन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. मग जनावरांची काही खरेदी असेल, गोठ्याची डागडुजी असेल, जे काही खर्च असेल तो या ठिकाणी त्यांचं पुढचं नियोजन आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर कौशल्य रोजगार वेतन, या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कौशल्यापासून किंवा रोजगारापासून काही इतर काही वेतन मिळतं का, तर ते मिळत असेल तर या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर खर्चामध्ये कौशल्य रोजगार आधारित काही त्यांचा खर्च होणार आहे का, कौशल्य एखादा असेल त्यांच्याकडे तर ते मशिनरी वगैरे काही घेणार आहेत का, रोजगाराशी संबंधित काही असेल तर रोजगाराच्या साधनांचं काही ते घेणार आहेत का, तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि मागच्या वर्षामध्ये त्यांचा काय खर्च झाला तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आणि पुढचं काय नियोजन असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. जसं की प्रशिक्षण असू शकतं, अभ्यास दौरा असू शकतो, आणखी काही त्यांचा इतर काही खर्च होणार असेल तर ते पुढच्या वर्षाच्या नियोजनामध्ये आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पहा किरकोळ उद्योग, या कुटुंबामध्ये जर एखादी महिला छोटासा उद्योग असेल, ब्युटी पार्लर असेल, कटलरीचा असेल, दिवे बनवण्याचा असेल, किंवा मग कुठलाही व्यवसाय धरा, तर तो व्यवसाय या ठिकाणी त्यांचं मागच्या वर्षामध्ये या व्यवसायापासून किती उत्पन्न झालेलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यांचा खर्च किती झालेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जसं की काही रॉ मटेरियल असेल किंवा त्यांना काही विकत घ्यावं लागलं असेल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पुढचं काही त्यांचं या संदर्भात काही नियोजन असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर बचत आहे तर त्यांना बचतीवर काही उत्पन्न मिळतं का, बँकेमध्ये काही FD आहे का किंवा इतर काही ठिकाणी त्यांची बचत आहे का, तर त्या बचतीवर त्यांना काही उत्पन्न मिळत असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि काही खर्च केला असेल त्यांनी इन्शुरन्सवर वगैरे काही खर्च केला असेल तर तो खर्च या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर हा अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत आपण पाहिलं आहे की समजलेलं असेल तुम्हाला या सर्व कॉलममध्ये मागच्या वर्षामध्ये झालेलं उत्पन्न आणि खर्च या ठिकाणी टाकायचं आहे. आणि पुढच्या वर्षाच्या नियोजनामध्ये पुढचं काय नियोजन आहे ते पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आहे पहा दायित्व. दायित्वामध्ये गटामधून काही कर्ज घेतलेलं आहे का त्या महिलेनं, जर गटामधून काही कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्याचा काही खर्च झालेला आहे का, किती परतफेड झालेली आहे व्याजासहित, ते आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यांचं काही पुढचं नियोजन असेल तर ते पण या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे का, बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर किती कर्ज घेतलेलं आहे आणि किती फेडलेलं आहे हे पण या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर अनौपचारिक मार्गाने इतर काही मार्गाने त्या कुटुंबामध्ये पैसा येतो का, जर पैसा येत असेल तर ते पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पहा जोखीम, वर्धक्य, कुटुंबामध्ये कुणी आजारी आहे का तर त्यांना त्यांच्यापासून उत्पन्न काय होणार नाही परंतु खर्च होणार आहे, तर वर्धक्यावर काही त्यांचा खर्च झालेला आहे का मागचा, तर तो खर्च झाला असेल तर तो खर्च या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर अपंगत्व, मागच्या वर्षामध्ये अपंगत्वामधून त्यांना काही उत्पन्न झालं का, अपंगत्वावर काही खर्च झाला का, आणि पुढचं काय नियोजन आहे ते हे पण या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. या अपंगांना काही मानधन मिळत असेल तर मानधनापासून किती त्यांना लाभ झाला आणि त्यांना काही खर्च झाला का, तर तो खर्च झाला असेल तर या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आरोग्याचे प्रश्न आहेत, आरोग्याच्या प्रश्नामधून काही उत्पन्न तर होत नाही परंतु खर्च होतो, खर्चामध्ये काही त्यांनी जर केलेला असेल
तर तो खर्च या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. जसं की इन्शुरन्स घेतलेला असेल, दवाखान्याचा काही खर्च असेल तर तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आणि पुढचं नियोजन पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे की भविष्यामध्ये त्यांना आरोग्य विमा घ्यायचा असेल किंवा मग त्याचं रिन्युअल करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांचं काय नियोजन आहे हे टाकायचं, या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर पहा घरभाडे इतर खर्चामध्ये आहे. घरभाडे व त्याच्याशी संबंधित जर कुटुंबामधील जर हे कुटुंब किरायाने राहत असेल तर त्यांच्या घरभाड्यावर किती खर्च झाला तो या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर भाड्याच्या घरामधून काही उत्पन्न तर होत नाही परंतु किराया द्यावा लागतो, त्यामध्ये त्यांचा काही खर्च झाला असेल, काही उत्पन्न झालं असेल तर ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. एखाद्या कुटुंबाकडे घर असतं ते किरायाने देतात किंवा मग एखादं कुटुंब किरायानं राहतं तर यापासून त्यांचं आवक जावक काय आहे ते या ठिकाणी आपल्याला त्यांचं आवक जावक काय आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर अन्नधान्यावरील खर्च खर्च असेल तर खर्च आपल्याला टाकायचा आहे आणि उत्पन्नामध्ये उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर शिक्षण आहे, शिक्षणामध्ये पासून त्यांना काही उत्पन्न झालेलं आहे का, जर एखादं त्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणापासून त्यांना जर काही शिष्यवृत्ती वगैरे मिळत असेल तर शिष्यवृत्ती किती मिळते हे पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि शिक्षणावर खर्च किती झालेला आहे त्या कुटुंबाचा हे पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर कपडे, कपड्यापासून काही उत्पन्न होत नाही परंतु खर्च किती झाला हा खर्च आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर गॅस यंत्रसामग्रीवर त्यांचं उत्पन्न तर काही नसतं परंतु खर्च होतो, तो मागच्या वर्षामध्ये एकूण त्यांचा खर्च किती झालेला आहे तो खर्च या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर संवाद आहे, पोस्ट आहे, टीव्ही केबल आहे, तर याच्यापासून काही उत्पन्न नसतं परंतु खर्च निश्चितच असतो, तर तो खर्च त्यांचा मागच्या वर्षामध्ये किती झालेला आहे तो खर्च या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर वाहतूक आणि प्रवास, काही कुटुंबाकडे वाहतुकीचे साधनं असतात तर त्याच्यापासून त्यांना काही उत्पन्न झालेलं आहे का, झाला असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्यांचा काही खर्च झालेला आहे का प्रवासावर, वाहनावर काही खर्च झालेला आहे का, झाला असेल तर तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर सामाजिक सण समारंभ याच्यावर काही यातून काही उत्पन्न नसतं परंतु खर्च असतो, तर तो खर्च मागच्या वर्षामध्ये किती झालेला आहे तो खर्च आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर व्यसन, व्यसनापासून काही उत्पन्न नसतं परंतु खर्च काय झालेला आहे, किती झालेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर इतर काही खर्च त्यांचा झालेला आहे का, इतर काही उत्पन्न त्यांचं झालेलं आहे का, झालं असेल तर इथं आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर राशन, आता शासकीय योजनांचा लाभ आराखडा आणि कृतीसंगम हा गोषवारा आपल्याला करायचा आहे. यामध्ये शासकीय योजनांमधून लाभ मिळत असल्यास आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. तर स्वस्त धान्य विक्री, स्वस्त धान्यापासून त्यांना उत्पन्न किती झालेलं आहे आणि त्यांना खर्च किती झालेला आहे हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. उदाहरणादाखल 3 रुपये गहू आणि 2 रुपये तांदूळ 5 रुपयाप्रमाणे 35 किलो जर माल मिळत असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. 35 × 5 × 12 म्हणजे 12 महिन्यामध्ये त्यांना राशन पासून किती उत्पन्न झालेलं आहे आणि या ठिकाणी बाजार भाव त्याचा काय आहे हे आपल्याला टाकता येईल आणि त्याचा जो तफावत आहे ती तफावत या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे की राशन पासून त्यांना किती उत्पन्न झालेलं आहे आणि बाजारातून जर ते त्यांनी तेवढा माल आणला असता तर त्यांचा किती खर्च झाला असता. तर एकंदरीत या दोन्हीमधील तफावत आपल्याला इथं आवक मध्ये टाकायची आहे आणि जावक मध्ये जर आपण बाजारातून काही धान्य वगैरे खरेदी करून आणला असेल तर तो खर्च आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर रोजगार हमी योजना, रोजगार हमी योजनेचे काम कुटुंबातील काही सदस्यांनी केलेलं आहे का, केलेलं असेल त्यामधून त्यांना किती उत्पन्न मिळालं हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पहा निवृत्ती वेतन मानधन आहे. निवृत्ती वेतन मानधन काही मिळतं का त्या कुटुंबातील सदस्यांना, मिळत असेल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. शिष्यवृत्ती शाळेपासून किंवा इतर काही शिष्यवृत्ती असेल तर ती शिष्यवृत्ती या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. त्या ठिकाणी पहा विमा आहे,
विम्यापासून काही उत्पन्न झालं असेल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि विम्यासाठी काही खर्च झाला असेल तर तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. इतर मध्ये कृषी आणि समाज कल्याणच्या योजनांपासून काही लाभ झाला असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि तो लाभ घेण्यासाठी आपल्याला काय खर्च झाला तो खर्च या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर अशा पद्धतीनं समूहातील सर्व महिलांचा कुटुंब अनालिसिसचा हा फॉर्म आपल्याला कंप्लीट भरून घ्यायचा आहे. समजलं नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ पहा. या ठिकाणी फक्त आपण कोणत्या कॉलम मध्ये काय लिहायचं आहे हे समजून घेतलेलं आहे. या ठिकाणी आकड्यामध्ये माहिती टाकायची आहे आणि त्याची इथं एकूण कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याची बेरीज आपल्याला करायची आहे. एकूण एकंदर बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे की त्या कुटुंबाचं उत्पन्न मागच्या वर्षामध्ये एकूण किती उत्पन्न होतं आणि एकूण किती खर्च झालेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर आपण आता पाहणार आहोत एमआयपीचा नेक्स्ट दुसरा भाग. तर यामध्ये आपल्याला प्रत्येक कुटुंबाचा हा एमआयपीचा फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला समूहाचं ग्रेडेशन करायचं आहे की तो जो समूह आहे तो समूह कशा पद्धतीनं आहे. तर त्या आपल्याला समूहाचं ग्रेडेशन करायचं आहे. तर समूहाचं ग्रेडेशन कशा पद्धतीनं करायचं तर ते आपण पाहूया. या ठिकाणी पहा समूहाच्या श्रेणीकरणाचा हा नमुना आहे. आपल्याला समूहाचं श्रेणीकरण करायचं आहे. तर हा श्रेणीकरणाचा नमुना आहे हा आपण समजून घेऊया. या ठिकाणी आपल्याला समूहाचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कॉलम या कॉलम मध्ये आपल्याला स्थापना तारीख लिहायची आहे. आपल्या समूहाला एकूण किती दिवस झालेत हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर गावाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर ग्रामसंघाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर बँकेचं कोणत्या बँकेमध्ये खातं आहे समूहाचं त्या बँकेचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी खाते क्रमांक टाकायचा आहे आणि समूहातील एकूण सदस्याची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर पहा आपल्या समूहामध्ये एससी एसटी विमुक्त जाती इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक खुला प्रवर्ग याचे एकूण सदस्य किती आहेत हे या ठिकाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी पहा उदाहरणादाखल आपण घेतलेलं आहे एससी किती आहेत एसटी किती आहेत इतर मागासवर्गीय किती आहेत आणि खुला किती आहेत. तर हे आपण टाकलेलं आहे एकूण या समूहामध्ये 10 सदस्य आहेत. तर 10 सदस्यांची इथं आपल्याला मागासवर्गीयांची टक्केवारी काढायची आहे. तर ती कशी काढायची हे समजून घ्या. एकदा सूत्र तुम्हाला समजलं की मग कुठेही अडचण तुम्हाला येणार नाही. तर पहा या ठिकाणी अ प्लस ब प्लस क प्लस ड प्लस ई म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे हे अ प्लस बी ब प्लस क प्लस ड प्लस ई म्हणजे कॉलम नंबर 1, 2, 3, 4, 5 ची आपल्याला बेरीज करायची आहे. याच्यामध्ये एकूण मग हे 2 + 0 + 0 + 5 + 0 हे एकूण किती होत आहेत. एकूण होत आहेत पहा इथपासून ते इथपर्यंतच्या कॉलमची आपल्याला बेरीज करायची आहे हे 7 होत आहे. मग 7 × 100 आणि भागिले ऊ ऊ म्हणजे काय हे एकूणचा कॉलम आहे पहा. तर यावरून आपली एकूण मागासवर्गीयांची टक्केवारी येती. तर हे 70% या समूहामध्ये मागासवर्गीय कुटुंबांची संख्या आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एकदा का तुम्हाला सूत्र समजलं की नंतर अडचण येणार नाही. त्यानंतर पहा गटातील अपंग सदस्य संख्या टाकायची आहे. या गटामध्ये जर काही अपंग सदस्य असतील तर ती अपंगांची सदस्य संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर बैठकीचा क्रम आपल्याला आठवडी बैठक घेण्यात येते म्हणून आपल्याला आठवडी बैठकीच्या क्रमवर आपल्याला राईट करायचं आहे. त्यानंतर ह्या कॉलम समजून घ्या बैठकीची अपेक्षित एकूण संख्या गट स्थापनेपासून ते माहिती संकलनाच्या दिनांकापर्यंत म्हणजे गट स्थापन झाल्यापासून किती आठवडे या समूहाला झाले हा आकडा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. म्हणजे त्या गटांची एकूण अपेक्षित बैठक संख्या येईल आपल्याला ती आपल्याला टाकायची आहे. मग हे काढण्यासाठी आपण काय पाहणार आहोत तर गटाची स्थापना तारीख पाहणार आहोत. त्यासाठी गट स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत
एकूण या गटाच्या किती मीटिंगा होणे अपेक्षित होते, किती बैठका होणे अपेक्षित होते तो आकडा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर बैठकीची प्रत्यक्ष एकूण संख्या गट स्थापनेपासून माहिती संकलनाच्या दिनांकापर्यंत, म्हणजे काय तर गट स्थापन झाल्यापासून प्रत्यक्ष या समूहाच्या किती बैठका झाल्यात हा आकडा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पहा बैठकीची टक्केवारी. आता आपल्याला काय करायचं आहे, बैठकीची टक्केवारी काढायची आहे. बैठकीची टक्केवारी कशी काढायची, मग या ठिकाणी दिलेला आहे बघा 12 × 100/11. काय करायचं आहे आपल्याला, रकाना 12 कुठला आहे, हा रकाना 12 × 100/11 हा रकाना, म्हणजे काय 12 × 100/11. 12 म्हणजे हा आकडा तुम्ही 12 महिन्यांचा धराल, नाही तर 12 महिन्यांचा आपल्याला हा आकडा धरायचा नाही, त्याचा काही या ठिकाणी संबंध नाही. 12 हा रकाना क्रमांक आहे, त्यामुळं हा आकडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर या गटाच्या किती बैठका झालेल्या आहेत तो आकडा या ठिकाणी आहे, आणि गुणिले 100/11 किती बैठका होणं अपेक्षित होतं, तर या गटाच्या 87% बैठका झालेल्या आहेत अशी टक्केवारी या ठिकाणी येत आहे. त्यानंतर बैठकीला अपेक्षित उपस्थिती संख्या, हे लक्षात घ्या तुम्ही. आता समजा तुमच्या गटाच्या 108 मीटिंगा होणं अपेक्षित होतं, तर 108 मीटिंगा गुणिले तुमच्या गटामध्ये किती सदस्य आहेत, तर यापासून गुणिले तुमच्या गटातील एकूण सदस्य, आणि मग बरोबर काय येईल, तर अपेक्षित बैठकी अपेक्षित उपस्थितीची संख्या येईल, म्हणजे 108 बैठकांमध्ये 10 सदस्य मिळून असे किती सदस्यांची उपस्थिती लागायला पाहिजे होती तो आकडा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे रकाना 12 × 8 म्हणजे काय, तर रकाना 12 हा रकाना गुणिले रकाना 8 म्हणजे कुठला रकाना आपला, हा रकाना मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं आहे हे. तर यावरून तुमचा हा आकडा येऊन जाईल, हे पण तुम्हाला आता चांगलं समजलेलं असेल. त्यानंतर बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित एकूण संख्या, आता ही संख्या कुठून काढायची आपल्याला, तर तुमच्या रेकॉर्ड वरून काढायची आहे. प्रत्येक मीटिंगचे सदस्य तुम्हाला मोजायचे आहे, पहिल्या मीटिंग मध्ये किती सदस्य हजर होते, दुसऱ्या मीटिंगला किती होते, तिसऱ्या मीटिंगला किती होते, चौथ्या मीटिंगला किती होते, आणि त्याची बेरीज काढून आपल्याला ही संख्या काढायची आहे की प्रत्यक्ष बैठकीला किती सदस्य उपस्थित होते. एका मीटिंगला 10 सदस्य उपस्थित होते प्लस दुसऱ्या मीटिंगला 10 सदस्य उपस्थित होते प्लस तिसऱ्या मीटिंगला 8 सदस्य उपस्थित होते, मग याचे किती झाले, 10 × 2 = 20 आणि हे 28. तर अशा पद्धतीने आपल्याला बैठकांची बेरीज करत जायची आहे, त्यापासून आपल्याला हा आकडा मिळणार आहे. त्यानंतर उपस्थितीची टक्केवारी, या ठिकाणी आपल्याला आता उपस्थितीची टक्केवारी काढायची आहे. उपस्थितीची टक्केवारी कशी काढायची आहे, रकाना 15, रकाना कोणता, हा रकाना, रकाना 15 गुणिले 100/14 म्हणजे कुठला रकाना, या रकान्यामध्ये जो जे आपलं टोटल आलेलं आहे ते टोटल आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. हे जर आपलं टोटल चुकलं तर संपूर्ण टक्केवारी आपली चुकणार आहे, त्यासाठी आपल्याला हे लक्षपूर्वक करायचं आहे. या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे रकाना 15 × 100/14, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर नियमित बचत करणाऱ्या सदस्यांची टक्केवारी या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. जनरली आपले सर्व सदस्य सर्व एकत्रित आणि सोबतच बचत करतात, त्यामुळे आपण 99% सदस्य बचत करतात असं आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. बैठका आणि अध्यक्षाची निवड, सभेचा आपल्याला अहवाल पाहायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य त्या ठिकाणी अशी खून करायची
आहे। तर या ठिकाणी पहा ठरलेल्या ठिकाणी व बैठकीला आळीपाळीने अध्यक्ष निवडून आपली बैठक ठरलेल्या ठिकाणी होते आणि प्रत्येक बैठकीचा अध्यक्ष ठरल्याप्रमाणे आळीपाळीने होतो, तर त्या ठिकाणी असं आपल्याला राईट करायचं आहे। त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी कधीतरी अध्यक्ष बदलून जर असं होत असेल तर या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे। आणि एकाच ठिकाणी एकच अध्यक्ष जर वारंवार मीटिंगचा होत असेल तर ते या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे। म्हणजे कॉलम नंबर 18 मध्ये तीन मुद्दे आहेत, एक दोन आणि हा तिसरा, तर या तीन मुद्द्यामध्ये आपल्याला या तीन मुद्द्यापैकी आपल्याला फक्त एकच राईट करायचा आहे आणि त्याला इथे या ठिकाणी गुण द्यायचे आहेत। हे गुण आपलं तालुका कक्ष देईल, या ठिकाणी आपल्याला काही गुणामध्ये कुठेही आपल्याला काही टाकायचं नाही। त्यानंतर पहा गटाचं रेकॉर्ड लिहिणे, एक नंबर आहे तिन्ही रेकॉर्ड वेळेवर पूर्ण करण्यात येतात म्हणजे मीटिंग मध्येच पूर्ण करण्यात येतात। दोन नंबर आहे दोन रेकॉर्ड वेळेवर पूर्ण होतात म्हणजे मीटिंग मध्ये होतात। आणि तीन नंबर आहे वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करण्यात येतात। तर पहिल्या मुद्द्याला 10 गुण आहेत, दुसऱ्या मुद्द्याला 8 गुण आहेत, तिसऱ्या मुद्द्याला 5 गुण आहेत। या तिन्ही पैकी केवळ एकच कॉलम आपल्याला राईट करायचा आहे, हे तिन्हीच्या तिन्ही राईट करायचे नाही। जो राईट आहे तो राईट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे विहित नमुन्यात गटाचे लेखे व इतर दप्तर लिहिणे। जर तुमचा समूह सर्व पुस्तकं अद्यावत ठेवत असेल तर या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे। त्यानंतर पहा गटाचे लेखे निवड केलेल्या हिशोबनिसाकडून लिहून घेण्यात येतात काय। समजा त्या समूहामध्ये जर बीकेची निवड केलेली असेल तर त्या बीकेकडून रेकॉर्ड लिहून घेण्यात येत असतील, तर या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे। त्यानंतर गटाची एकूण बचत, आता पहा एकूण बचत कशी काढायची आहे आपल्याला, तर गटाचे आपल्या एकूण सदस्य संख्या या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर प्रति सदस्य प्रति महा टाकायचा आहे आणि त्यानंतर सभांची संख्या टाकायची आहे आणि याचा गुणाकार केल्याच्या नंतर आपली एकूण बचत निघेल। आपला समूह आठवडी जरी बचत घेत असला तरीही या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने टाकायचं आहे। एकूण सदस्यांची संख्या टाकायची आहे, एकूण प्रति आठवडी बचत या ठिकाणी टाकायची आहे आणि एकूण आठवडी बैठकांची संख्या टाकायची आहे, तुमची एकूण बचत या ठिकाणी निघून जाईल। तर आलेली बचत या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे। बचत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अ गुणिले ब गुणिले क अशा पद्धतीनं आणि बरोबर मग हे एकूण बचत येईल। तर ही एकूण बचत आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर पहा गटाची एकूण कर्जवाटप रक्कम आणि परतफेडीची टक्केवारी लिहायची आहे। त्यामध्ये काय लिहायचं आहे की अंतर्गत कर्ज संख्या, आपण किती महिलांना अंतर्गत कर्ज वाटप केलेलं आहे। त्यानंतर कर्जवाटप रक्कम, या ठिकाणी आपल्याला कर्जवाटप रक्कम लिहायची आहे। त्यानंतर परतफेड केलेली रक्कम या ठिकाणी लिहायची आहे। एकूण तर परतफेड केलेली रक्कम या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे आणि परतफेडीची उर्वरित रक्कम म्हणजे किती रक्कम फेडायची राहिली ती रक्कम या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे। आणि मग परतफेडीची टक्केवारी काढत असताना क गुणिले 100 म्हणजे ही परतफेड गुणिले 100 भागिले हे ब तुमची मग परतफेडीची टक्केवारी या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर पहा एकूण प्राप्त झालेल्या व्याजाची रक्कम आपल्याला काढायची आहे। अंतर्गत कर्जावरील व्याज किती आलं आपल्याला हे या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर बँकेने किती व्याज दिलं आपल्याला हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर त्याची एकूण टोटल आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर आजपर्यंत मिळालेल्या कर्जाचं विवरण या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। यामध्ये कधी कर्ज मिळालं, कशासाठी कर्ज मिळालं, कुठल्या बँकेकडून मिळालं, किती कर्ज मिळालं, परतफेड किती झाली
आणि अखेरची शिल्लक किती आहे हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. स्वयंसहायता गटाचा निधी आपल्याला किती आहे, कॉर्पस किती आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. यामध्ये अनुक्रमांक आहे, एकूण गटाची बचत आहे जी आपण आताच वर काढलेली आहे, त्यानंतर अंतर्गत व्याज किती आलं, बँकेनं व्याज किती आलं दिलं, आणि एकूण याचं टोटल या ठिकाणी मारायचं आहे. तर दंड वगैरे काही आला असेल तर दंड पण या ठिकाणी लिहायचा आहे आणि एकूण टोटल या ठिकाणी आपल्याला मारायची आहे. त्यानंतर कुपोषण, आरोग्य, शिक्षण, सरकारी योजनांची माहिती, याची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. तर यामध्ये वरीलपैकी कुठल्याही एका विषयात गटाने काम चालू केलं असेल आणि त्याचा इतिवृत्तांत वहीमध्ये असेल तर त्याला 10 गुण आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर वरीलपैकी कुठल्याही एका विषयावर केवळ नियोजन केलेलं असेल आणि इतिवृत्तांत नोंद वहीमध्ये नोंद असेल तर आपल्याला 8 गुण द्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला ते 8 गुण द्यायचे आहेत. आणि जर समजा पुढं SM1 प्रशिक्षण पुस्तिकेप्रमाणे नुसता फॉर्मच भरलेला असेल तर त्याला 6 गुण आपल्याला द्यायचे आहेत. या तिन्ही पैकी एकाच कॉलम मध्ये आपल्याला हे गुण टाकायचे आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी गट कुठल्या श्रेणीमध्ये मोडतो हे आपल्याला टाकायचं आहे आणि राईट करायचं आहे. गटाला 100 पैकी एकूण किती गुण मिळालेले आहेत हे टाकायचं आहे. जर 80 व त्यापेक्षा जास्त असतील तर ही अ श्रेणी येईल आणि 79 ते 65 असतील तर ब श्रेणी येईल आणि 64 आणि त्यापेक्षा कमी असतील तर क श्रेणी येईल. अशा पद्धतीने आपल्याला समूहाचं हे श्रेणीकरण करायचं आहे. अध्यक्ष सचिवाचं नाव आणि आपल्याला सह्या आपल्याला या ठिकाणी इथं घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण सुरुवातीला जो फॉर्म पाहिला वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाचा अनालिसिसचा जो फॉर्म पाहिला तो फॉर्म आपल्याला प्रत्येक सदस्याचा भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा जो आता पाहिलेला फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला प्रत्येक समूहाचा भरून घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक समूहाचं ग्रेडेशन आणि समूहातील प्रत्येक सदस्याचं अनालिसिस आपल्याला यामध्ये करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला समूहाकडून प्रपत्र क भरून द्यायचं आहे. तर प्रपत्र क काय आहे ते पाहूया आपण. समूहाने प्रपत्र क भरायचं आहे तर स्वयंसहायता गटाने ग्रामसंघ आणि ग्रामसंघ नसल्यास तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला हा अर्ज करायचा आहे. त्या ठिकाणी मा अध्यक्ष ऑब्लिक सचिव ग्रामसंघ असेल तर ग्रामसंघ, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष असेल तर तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष. आणि या ठिकाणी CIF निधीसाठी अर्ज आहे. या ठिकाणी आपल्या समूहाचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे, मागणीची रक्कम आणि मागणीची रक्कम लिहायची आहे अंकामध्ये आणि अक्षरामध्ये. त्यानंतर तुमचा पहिला हप्ता आहे का दुसरा हप्ता आहे हे पण स्पष्ट या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर गटात एकूण सदस्याची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. मग जे काय असेल 10 असेल 12 असेल जे काय असेल ती सदस्य संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. गटाचे नाव टाकायचे आहे, स्थापना दिनांक, संपर्क क्रमांक, गावाचं नाव, पंचायत ग्रामपंचायतचं नाव, प्रभाग संघाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, त्यानंतर प्रभाग संघाचे नाव, बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर बँकेचं नाव, खाते क्रमांक, त्यानंतर आपल्याला शाखा कोड पण या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. हे सर्व काही माहिती तुमच्या बँकच्या पासबुकवर असते त्यामुळे त्या ठिकाणी पाहून आपल्याला सुस्पष्ट अक्षरामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी आपला गट कुठल्या निकषामध्ये आहे ते लिहायचं आहे. आपला गट अ मध्ये आहे, ब मध्ये आहे का क मध्ये आहे या ठिकाणी आपल्याला स्थिती लिहायची आहे. ग्रामसंघ उपसमितीकडून व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्याकडून नियोजन आराखड्याची छाननी आणि मंजुरी होत असते तर ती छाननी आणि मंजुरी झाली का नाही ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपल्या समूहातील अगोदर पाहिल्याप्रमाणे कास्ट कॅटेगरी वाईज एकूण किती सदस्य आहेत ते लिहायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला एकूण टोटल मारायचं आहे. गट विधवा परित्यक्त्या एकल महिलांचा असेल तर या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे. कुटुंबात गटात असल्यास आपल्याला सदस्य संख्या पण या ठिकाणी टाकायची आहे की किती अपंग आपल्या समूहामध्ये आहेत. त्यानंतर गटांना यापूर्वी बँकेचं व इतर काही कर्ज मिळालं असेल तर ते पण आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि या ठिकाणी
सीआयएफ मागणीची रक्कम अंकामध्ये आणि अक्षरामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी अध्यक्षाची सही सचिवाची सही घ्यायची आहे, त्यानंतर सोबत बँक पासबुकची झेरॉक्स पण जोडायची आहे। इथपर्यंत तुम्हाला समजलेला असेल तर याच्या सोबत आपल्याला काय लागणार आहे पहा, तर प्रपत्र क सोबत आपल्याला दुसरे एक प्रपत्र द्यावं लागणार आहे, त्या प्रपत्राचं नाव आहे पहा प्रपत्र, तर हे प्रपत्र दोन आपल्याला सोबत द्यावं लागतं। तर यामध्ये पहा सूक्ष्म गुंतवणूक आराखड्यातील निधी वापराचा जो उद्देश आहे तो उद्देशाचा हा तक्ता आहे की आपण जो सीआयएफ घेणार आहोत तर तो सीआयएफ कशासाठी घेणार आहोत आणि तो कशा पद्धतीने वापरणार आहोत याची माहिती आपल्याला या ठिकाणी इथं लिहायची आहे। तर आपण अशा पद्धतीने आता प्रपत्र क पाहिलेला आहे, आपण आता अशा पद्धतीने प्रपत्र क पाहिलेला आहे। तर प्रपत्र क भरून दिल्याच्या नंतर आता जर समजा तुमच्या गावामध्ये ग्रामसंघ असेल तर ग्रामसंघामार्फत ते सीएलएफला येईल आणि सीएलएफ कडून आपल्या डीएमएमयू कक्षाला येईल, तर डीएमएमयू कक्षाला सीएलएफ कडून बीएमएमयू कक्षाला येईल, तर कशा पद्धतीने बीएमएमयू कक्षाला आपल्याला प्रस्ताव सादर करायचा आहे हे आपण पाहणार आहोत। तर यामध्ये प्रपत्र अ आहे, अशा पद्धतीने हे प्रपत्र क आहे, हे आपल्याला पत्र तयार करायचं आहे, प्रस्ताव तयार करायचा आहे, या सोबत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडायची आहे, गटाच्या श्रेणीकरणाचं पत्र जोडायचं आहे आणि प्रत्येक सदस्याचा ताळेबंद जोडायचा आहे जो की आपण अगोदर सुरुवातीला पाहिलेला आहे, त्यानंतर गटाचा पण ताळेबंद सोबत जोडायचा आहे की गटातील एकूण बचत किती आहे, त्यानंतर कर्ज किती घेतलेलं आहे ते भरणं शिल्लक आहे, त्यानंतर ग्रामसंघाचे कर्ज काही थकबाकी आहे का, त्यानंतर इतर देयके काही द्यायची आहेत का, तर याचे आपल्याला हे डिटेल या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर सभासद कर्जाची थकबाकीची रक्कम काही शिल्लक आहे का, त्यानंतर बँकेत जमा किती रक्कम शिल्लक आहे, त्यानंतर ग्रामसंघाकडे काही बचत आहे का, हातावर काही शिल्लक रक्कम आहे का आणि काही इतर असेल तर ते आपल्याला हे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याची बेरीज आपल्याला या ठिकाणी लावायची आहे। त्यानंतर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यास या ठिकाणी लिहायचं आहे आणि खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असल्यास या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे दोन्हीचा ताळा आपल्याला मॅच करायचा आहे। त्यानंतर पहा सभासदांचा आर्थिक ताळेबंद आपल्याला सादर करायचा आहे, तर त्यामध्ये काय आहे हे आपण आता पाहणार आहोत। तर सभासदांचा आर्थिक ताळेबंद मागील महिन्याचा एमपीआर मधील नमूद ताळेबंद आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे, सर्व महिलांचे या ठिकाणी नाव लिहायचे आहे, एकूण बचत लिहायची आहे, थकबाकीची रक्कम लिहायची आहे आणि बुडीत काही कर्ज असेल तर ते पण या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। आणि या ठिकाणी नाव आणि सही घ्यायची आहे अध्यक्षांची आणि हा प्रस्ताव आपल्याला हा प्रस्ताव आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपला प्रस्ताव प्रभाग संघाला आपला प्रस्ताव ग्राम संघाला गेल्याच्या नंतर तो प्रस्ताव ग्राम संघातून तशाच पद्धतीचं पत्र लावून प्रभाग संघाला जाईल आणि प्रभाग संघाकडून तो प्रस्ताव आपल्या बीएमएमयू कक्षाला येईल आणि बीएमएमयू कक्षामधून बीएमएमयू कक्षाला येईल आणि त्यानंतर बीएमएमयू कक्षाने कशा पद्धतीने बीएमएमयू कक्षाचे शिफारस पत्र लावून जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाला प्रस्ताव पाठवायचा आहे ते फॉर्मॅट आपण आता पाहणार आहोत। या ठिकाणी पहा खालील अर्ज ग्राम संघाने जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाला उद्देशून करावा, मात्र त्याची प्रत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला द्यावी। आपल्याला हा अर्ज
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाला उद्देशून करायचा आहे, परंतु त्याची प्रत आपल्याला तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला द्यायची आहे। तर हा अर्ज अतिशय सोपा आहे। पहा या ठिकाणी पहा, जिल्हा कक्षाचं नाव म्हणजे जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे, या ठिकाणी ग्रामसंघाचं नाव लिहायचं आहे आणि गावाचं नाव पण लिहायचं आहे, मागणीची रक्कम लिहायची आहे, त्यानंतर स्वयंसहायता गटाची मिळून एकूण जी रक्कम आहे ती या ठिकाणी अक्षरामध्ये आपल्याला लिहायची आहे, त्यानंतर ग्रामसंघाचं नाव आहे, स्थापना दिनांक आहे, गावाचं नाव आहे, संपर्क आहे, पंचायत समितीचं ग्रामपंचायतचं नाव आहे, जिल्हा तालुका प्रभागाचं नाव आहे, त्यानंतर पहा बँकेची डिटेल आहे, ग्रामसंघाचं खातं कुठल्या बँकेला आहे आणि त्यानंतर बँकेचं नाव काय आहे, काय IFSC कोड आहे ते पण या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर खालील मुद्द्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे, यामध्ये निकष कुठले कुठले आपण पूर्ण करतो ते या ठिकाणी भरायचं आहे। ग्रामपंचायत मधील एकूण स्वयंसहायता गट, त्या ग्रामपंचायत मध्ये एकूण किती स्वयंसहायता गट आहेत हा आकडा टाकायचा आहे। एकूण गटापैकी ग्रामसंघात समाविष्ट गटाची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर अ आणि ब श्रेणीमध्ये किती गट आहेत ते टाकायचं आहे। त्यानंतर सूक्ष्म नियोजन छाननी उपसमितीने छाननी केलेली आहे का हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे SR9 मध्ये। त्यानंतर ग्रामसंघ लिपिकेचं प्रशिक्षण झालं का म्हणून हे विचारत आहे, तर ते पण आपल्याला SR9 मध्ये टाकायचं आहे। आणि सोबत दायित्व भाग भांडवल या ठिकाणी टाकायचं आहे, गटाकडे देय असलेले कर्ज सर्वसाधारण कर्ज या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर बचत गट, गट ग्रामसंघाकडे बचत करत असल्यास या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे, इतर काही रक्कम असल्यास टाकायचे आहे, CLF ची रक्कम भरणं काही शिल्लक असेल तर ते पण टाकायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं मागणीची रक्कम टाकून आपल्याला अक्षरी लिहायचं आहे, सोबत बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे, सभेचं पत्र द्यायचं आहे आणि प्रपत्र 2 आपल्याला जोडून द्यायचं आहे। तर हे प्रपत्र 2 काय आहे हे आपण पाहूया। यामध्ये सूक्ष्म गुंतवणूक आराखड्यातील निधी वापराच्या उद्देशाने तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने द्यावयाची माहिती आहे। या ठिकाणी पहा हा फॉर्म समजून घ्या, पहिल्या लाईन मध्ये स्पष्ट दिलेला आहे की अनुक्रमांक ग्रामसंघाचे नाव, घरगुती उपयोगासाठी, शेतीसाठी, कर्ज परतफेडीसाठी, आरोग्यासाठी, सूक्ष्म व्यवसायासाठी, दुग्ध व्यवसायासाठी, कुक्कुटपालन साठी, त्यानंतर असे अनेक मुद्दे आहेत की हा समूह कशासाठी कर्ज घेत आहे। त्यानंतर कुक्कुटपालनचा इथं विषय आलेला आहे, कुक्कुटपालन साठी, कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षणासाठी, याखेरीज इतर काही कारणासाठी गट कर्ज CIF ची मागणी करत असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। प्रपत्र 2 मध्ये आपण एकाच वेळी जास्त ग्रामसंघाची माहिती पण देऊ शकतो, जास्त ग्रामसंघाचा CIF मागणीचा प्रस्ताव पण देऊ शकतो। तर एका ग्रामसंघामधून किती सदस्यांनी कोणत्या कारणासाठी मागणी केलेली आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे, दुसऱ्या ग्रामसंघाने कोणत्या कारणासाठी किती रकमेची मागणी केलेली आहे, सदस्य निहाय गोशवारा पुढचं काय नियोजन आहे ते या ठिकाणी आपल्याला हे टाकायचं आहे। हे अशा पद्धतीनं आपल्याला MIP करायचे आहे। अशा पद्धतीनं आपल्या समूहाचा CIF मागणीचा प्रस्ताव आपला ग्रामसंघ आणि ग्रामसंघाच्या CIF मागणीचा प्रस्ताव प्रभाग संघ आणि प्रभाग संघामार्फत BMMU कक्षाला मागणी करायची आहे आणि BMMU कक्षामार्फत DMMU कक्षाला आपली CIF ची मागणी नोंदवली जाईल आणि आपल्याला जिल्हा कक्षा कडून डायरेक्ट CIF आपल्या प्रभाग संघाच्या खात्यामध्ये येईल। प्रभाग संघाचं खातं नसेल तर आपल्या ग्रामसंघाला निधी येईल आणि ग्रामसंघाला नसेल तर ग्रामसंघाचं खातं नसेल तर आपल्या डायरेक्ट समूहाला येईल आणि मग अशाच पद्धतीनं आपल्याला CIF ची परतफेड पण करायची आहे आणि CIF चं वाटप पण करायचं आहे। CIF चं वाटप करत असताना प्रभाग संघाकडून ग्रामसंघ आणि ग्रामसंघातून समूह आणि समूहामधून सदस्य परतफेड करत असताना पण
सदस्याने समूहाला, समूहाने ग्राम संघाला, ग्राम संघाने प्रभाग संघाला परतफेड करायची आहे। अशा पद्धतीने आपण एमआयपी कशा पद्धतीने करायची हे पाहिलेलं आहे। तर तुम्हाला नक्कीच एमआयपी कशा पद्धतीने करायची हे समजलेलं असेल। चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच पद्धतीची नवनवीन माहिती आणि प्रशिक्षण आम्ही आपल्याला या चॅनलवर उपलब्ध करून देऊ। धन्यवाद।